ओके सो काय आजपासून रिव्हिजन सुरू करूया. ठीक आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन घेऊया आपण, कारण काय आहे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा टॉपिक नंतर आहे, आपली एक्झाम लेट आहे बरोबर. स्टार्टिंगला आपले क्वाड्रेटिकचा टॉपिक आहे, तो रिवाइज करूया. कॉम्प्लेक्स नंबर क्वाड्रेटिकचा चॅप्टरची टेस्ट झाल्यानंतर मी एक आठवडा पूर्ण घेणार आहे. ठीक आहे, सो दोन्ही चॅप्टर रिवाइज करणार आहे, त्यामुळे बऱ्यापैकी वेळ पण मिळेल, जास्त स्पीड पण जाण्याची गरज नाही आहे. 4 to 5 hours किंवा 4 to 5 lectures क्वाड्रॅटिक संपवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. ओके, पहिली गोष्ट म्हणजे हा टॉपिक तसं म्हटलं ना तर तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी येतो, कारण काय 10th याचं चांगलं बेसिक क्लिअर झाले होते आणि त्याचं एक्सटेन्शन आपण कुठेतरी आपण 11th बघणार आहे. आता या टॉपिकचं विशेष किंवा असं वैशिष्ट्य म्हटलं ना तर त्याच्यावर फार काय असे एकदम डिफिकल्ट क्वेश्चन विचारता येत नाहीत. ठीक आहे, अगदीच म्हटलं तर विचारू शकतात, पण प्रिव्हियसवर सगळ्या गोष्टीवर जर विचार केला ना तर थोडंसं एक बघणार की गोष्ट अशी आहे ना की याच्यामध्ये फार काही डिफिकल्ट असं विचारलं जात नाही, नॉर्मल क्वेश्चन विचारले जातात. आता सगळा रूट्सचा खेळ आहे हे तर तुम्हाला माहिती असणार आहे. ठीक आहे, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि पॉलिनॉमियल याच्यात फरक आहे, फरक आहे का? एक डिग्री 2 पॉलिनॉमियल म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं का? बघा, डिग्री 2 पॉलिनॉमियल म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? हो, हा मान्य आहे, एक्स स्क्वेअर आहे, पण मी असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, नाही म्हणू शकत, कारण काय, इट इज अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. बघा मी काय म्हणतो, आपण नॉर्मली काय म्हणणार आहे, वाय इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ठीक आहे, याला मी क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही म्हणू शकत, बरोबर ना? ह्याला मी काय म्हणू शकतो, इट इज अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2 इन वन व्हेरिएबल. वन व्हेरिएबल का? फक्त एक्स मध्ये आहे ना, बरोबर आहे. आता याच्यासाठी पण आपल्याला कंडिशन माहिती पाहिजे, काय काय कंडिशन आहेत. पहिली तर गोष्ट, ए मस्ट नॉट बी इक्वल टू 0, त्यानंतर ए बी सी शुड बिलॉंग टू आर. ऑब्व्हियसली आपण आर बद्दल सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे, पण ही कॉमन गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, सो यातला फरक पहिला समजून घ्या, पॉलिनॉमियल इज डिफरंट. ठीक आहे, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे डिफरंट गोष्ट आहे, नाहीतर बरोबर मुलं म्हणतात हा ते एकच आहे, असं नाही आहे. आता पॉलिनॉमियलमध्ये काय डिग्री वाढवत गेलो की आपण नाव बदलत जातो, बरोबर. आता डिग्री 2 म्हणजे काय, आपण ते काय म्हणणार, डिग्री 2 पॉलिनॉमियल काय, आपण क्वाड्रॅटिकमध्ये म्हणणार, बरोबर आहे. 3 cubic 4 म्हणजे बाय क्वाड्रॅटिक, बरोबर आहे. म्हणजे जशी डिग्री वाढली जाईल तर नाव बदलतात, बरोबर आहे. आपल्याला याला समजा फोकस करायचं होतं क्वाड्रॅटिकवरती फोकस करायचं आहे. ठीक आहे, आता मेजरली याच्यामध्ये जर बघायला गेलं तर या टर्म्सचं पहिलं महत्व आहे. आता ए ला मी काय म्हणू शकतो, व्हॉट इज ए? लीडिंग कोइफिशियंट, नुसतं कोइफिशियंट नाही, इट इज अ लीडिंग कोइफिशियंट ऑफ ट्रायनॉमियल. ओके, इट इज अ लीडिंग कोइफिशियंट. ठीक आहे, कारण काय, 3 टर्म्स आहेत म्हणून ट्रायनॉमियल. ठीक आहे, 2 टर्म्स आपण बायनॉमियलचा अख्खा लेसन बघितलाय. ठीक आहे, सो तुम्ही फक्त लीडिंग कोइफिशियंट म्हणून लक्षात ठेवा, जस्ट फॉर नॉलेज सेक, याचा काय असं काय फार उपयोग नाही आहे. सी काय असणार आहे, वॉट विल बी सी इफ ए इज लीडिंग कॉन्स्टंट? अच्छा, त्याला काय दुसरं काय नाव वगैरे आहे असं काय? नाही, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, त्याला आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे, पहिलं हे पटकन लिहून घ्या, त्याला शॉर्टमध्ये पटापट लिहून घ्यायचं, लक्षात घ्या, लिहायला वेळ घालवायचं नाही आहे. पॉलिनॉमियल इन डिग्री 2, वाय इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी लिहा, त्याचे कंडिशन लिहा, आणि ए लीडिंग कोइफिशियंट, सी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, हे लिहून घ्या पटकन. दो स्टुडंट्स वर वॉचिंग ऑनलाईन, या सगळ्या नोट्स मला पाहिजे होता तुमच्या बुकमध्ये, सगळ्या नोट्स मला क्लिअर पाहिजे होत्या. लिहिलं का ए लीडिंग कोएफिशिएंट? ओके, काय बेसिक, जस्ट रफ आपण थोडंसं एक बघतोय, बाकी असं काही फार याच्यामध्ये काही डिटेलिंग नाही आहे. ही झाली गोष्ट, ही सगळ्यांना माहिती आहे, कॉमन, व्हेरी मच कॉमन. आता जर मी विचार केला वाय इज इक्वल टू समथिंग, एक क्वाड्रॅटिकमध्ये दिलेलं आहे मला, इट इज अ पॉलिनॉमियल, बरोबर आहे, त्याचा ग्राफ ड्रॉ करूया, काय असणार आहे, असं आठवतं का कुठे वाय इज इक्वल टू समथिंग हा काय असेल, कुठला फिगर आहे हा? हां भाई, लाईन मे काय घुसर आहे तू? हां, असं बघितलं असं वाटतंय का की असं इक्वेशन कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, असं काय वाटतंय तुम्हाला? बघा जरा असं कोनिक सेक्शनमध्ये जाऊया आपण, कोनिक सेक्शनमध्ये पॅराबोला, अगदी बरोबर, पॅराबोला, कारण वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर कुठेतरी होतं ना, दिसतो ना मला,
म्हणजे हा एक काय आहे, हे एक पॅराबॉलिक इक्वेशन आहे. आता पॅराबॉलिक इक्वेशनचं अर्थ किंवा गंमत काय ती बघूया आपण. ठीक आहे, एक ग्राफ काढला. ठीक आहे, पॅराबोला अपवर्ड ओपनिंग आहे, टू डिस्टिंक्ट पॉईंटला कट करतो एक्स ऍक्सिस वरती. ते आता ऍक्सिस वगैरे लिहा. हे काय, हां परत म्हणाल लिहिलं नाही, ह्याला एक्स वन म्हणूया पॉईंटला आणि या पॉईंटला म्हणूया एक्स टू पॉईंट. ठीक आहे, आता याच्यासाठी ना पहिली कॉमन गोष्ट म्हणजे ए इज ग्रेटर दॅन झिरो अँड डी इज ग्रेटर दॅन झिरो. बरोबर, आता याच्यामध्ये अजून आपण असं म्हणू शकतो वाय इज ग्रेटर दॅन झिरो फॉर सम व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इज लेस दॅन झिरो फॉर सम व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, हे महत्त्वाचं काय आहे की दोन डिस्टिंक्ट जागेवरती कट केला म्हणजे किती रूट्स आले, दोन रूट्स आले. ऑब्व्हियसली याला अल्फा बीटा वन म्हणू शकता, एक्स वन एक्स टू म्हणा, काय फरक पडणार नाही आहे. ठीक आहे, आता याचं महत्त्व म्हणजे काय, डी म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे रूट्स काय आहेत, रिअल आहेत, रिअल अँड डिस्टिंक्ट. ठीक आहे, रूट्स काय, रिअल अँड डिस्टिंक्ट आहेत, हे आपल्याला पहिलं म्हणजे समजलं पाहिजे. आता एक ग्राफिकली झालं, अजून काय होणार आहे याच्यामध्ये. ग्राफिकली जर विचार केला तर एक असा पॅराबोला असेल जो बरोबर ऍक्सिसला टच करतो आहे. बरोबर, काढूया अगदी. आता माझ्या काही ड्रॉइंग फार सुंदर नाही आहे पण प्रयत्न करतो. ठीक आहे, आलं, टच झालेला आहे हा पॉईंट जो आहे ना, दिस विल बी द पॉईंट फॉर एक्स वन एक्स टू, बोथ बोथ द रूट्स विल कोइन्साइड. का, पहिली कंडिशन इथे मला दिसते ए इज ग्रेटर दॅन झिरो अँड डी इज इक्वल टू झिरो. बरोबर आहे, डी इज इक्वल टू झिरो. वेन डी इज इक्वल टू झिरो रूट्स आर कोइन्सिडंट, कोइन्सिडंट रूट्स असतात. ठीक आहे, हे कळलं पाहिजे. बघा, ग्रेटर दॅन झिरो दे आर डिस्टिंक्ट रिअल. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे रिअल आहे हे तरी कळलं पाहिजे. कसं आहे, रिअल कधी आणि इमॅजिनरी कधी हे कळलं ना तरी भरपूर आहे. ठीक आहे, थर्ड ग्राफ काय असेल की बाबा जो एक्स ऍक्सिसला टच झालाच नाही असं वरूनच कुठेतरी केला. बरोबर आहे, आता इथे कुठे काय रूट्स वगैरे काय दिसतात मला नाही, म्हणजे बिंदास म्हणे आपण सांगू शकतो पहिली गोष्ट ए ग्रेटर दॅन झिरो बट डी इज लेस दॅन झिरो. डी लेस दॅन झिरो म्हणजे काय झालं, इमॅजिनरी. हां, इमॅजिनरी रूट्स आले. बरोबर आहे, आता इमॅजिनरी रूट्स बद्दल पण एक काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, आपण ते हळूहळू पुढे जाऊन बघायचे. ठीक आहे, जसं आता अपवर्ड ओपनिंग पॅराबोला आहे, बिंदास म्हणा हा डाऊनवर्ड पण असणार आहे, त्याची काय गरज नाही आहे, त्याची काय गरज नाही आहे. इफ यू अंडरस्टँड दिस थ्री ते उलटा काढून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, त्यावेळी काय होईल, फक्त ए लेस दॅन झिरो होईल, तेवढं क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे, पटकन काढून घ्या. नोट्स प्रॉपर मेंटेन करा, लक्षात घ्या. मी 100% ट्राय करतोय की पूर्ण लेसन 4 तासांमध्ये मला क्लिअर करायचं विथ ईच अँड एव्हरी पॉईंट कम्प्लिटेड. तेव्हा हे तुमचं रॅपिड रिव्हिजन टाईप आहे असं समजा, क्रॅश कोर्स समजा, रॅपिड रिव्हिजन समजा, पण या नोट्स प्रॉपर पाहिजेत मला. आणि या सेकंड ग्राफसाठी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही काय सांगू शकता, जसं इथे वाय साठी कंडिशन लिहिली, याच्यासाठी काय होईल, वाय इज इक्वल टू झिरो, म्हणजेच काय, एक परफेक्ट स्क्वेअर बनणार आहे आपलं इक्वेशन. फॉर दिस वाय विल बी इक्वल टू झिरो म्हणजे काय, एक परफेक्ट स्क्वेअर भेटणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे, सोडा पण तरी पण लिहून ठेवा. झालं कम्प्लिटेड. ओके, आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक पॉईंट जो कुठे डिस्कस करायचा तो रिलेशन ऑफ रूट्स, तुम्हाला माहिती आहे सोडा, पण रूट्स आधी आहेत कसे आणि फाइंड कसे करायचे हे तर माहिती पाहिजे. बरोबर ना, आता एखादं इक्वेशन सांगा, जनरल इक्वेशन फॉर क्वाड्रॅटिक काय येणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू, ना दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस इज अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री टू, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजतंय ना फरक कळतोय. ठीक आहे, याला सॉल्व करायच्या पद्धती, पहिला तर तुम्ही याला क्रॅक करा किंवा जे तुम्ही म्हणता फॅक्टराइज, फॅक्टराइज करा, वाटायचं आहे बाकी काय नाही. ठीक आहे, पण नाही करता आलं तर कुठला फॉर्म्युला, हां तर अच्छा, त्याचं नाव काय, श्रीधराचार्य, हां असं काही फॉर्म्युलाचं नाव आहे.
नाही माहिती असं काय हरकत. हां काय अल्फा आणि बीटा जर मी म्हटलं इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ दिस मी काय लिहू शकतो. हां तुम्ही दोन्ही एकत्र लिहा. जर दोन्ही एकत्र लिहायचं म्हटलं तर काय होणार आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आता मी हे म्हणतो दोन एकत्र आहेत ना प्लस मायनस त्याला एकाला प्लस वाला देऊन टाकूया ठीक आहे. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आणि एक बीटाला आपण काय करूया मायनस वाला देऊन टाकूया बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए ठीक आहे. आता डिस्क्रिमिनंट तुम्हाला माहिती आहे थोडा डी काय म्हणजे हे डीच आहे ना बरोबर ना हे डीच आहे म्हणजे मी काय लिहू शकतो अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट डी वाय टू ए आणि बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस रूट डी वाय टू ए ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे हे लिहून घ्या. झालं कॉमनली आपण हा फॉर्म्युला आता सगळ्या लेसन्समध्ये वापरतो असं क्वाड्रॅटिकमध्ये आपलं कसं आहे याचं इंट्रोडक्शन म्हणून ठीक आहे पण हा फॉर्म्युला आता कायम सगळ्या ठिकाणी आपण यूज करतो. इंटर रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील क्वाड्रॅटिकचे ठीक आहे. आपण मला वाटतं कालच एक क्वेश्चन बघितला होता की तो स्टॅटिस्टिक्समध्ये क्वाड्रॅटिकचा आला होता स्टँडर्ड डिव्हिएशन आणि व्हेरियन्सवरून आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर आहे. हां त्यावेळी एक फॉर्म्युला आपण वापरला होता आठवतो बघू आपण तो येतोय तुम्हाला सोडा. आता याच्यावर ना काही आपण छोट्याशा नोट्स लिहून घ्या पटकन लिहून घ्या. व्हेन डी इज ग्रेटर दॅन झिरो रूट्स आर रिअल. व्हेन डी इज ग्रेटर दॅन झिरो रूट्स आर रिअल. व्हेन डी इज इक्वल टू झिरो रूट्स आर कोइन्सिडंट. रूट्स आर कोइन्सिडंट. एंड डी लेस देन झिरो रूट्स आर इमॅजिनरी. अच्छा हे रूट्स इमॅजिनरी असतात ते कुठल्या फॉर्ममध्ये येतात रे. कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट फॉर्म बरं प्लस मायनस रॅशनल आणि इरॅशनल टाईपच्या रूट्समध्ये जर आपण बघायला गेलं तर इरॅशनल जेव्हा आपल्याला बघायला मिळतील तेव्हा ते पेअरमध्येच बघायला मिळतात. प्लस मायनस म्हणजे रूट थ्री असेल तर दुसरा काय असणार आहे मायनस रूट थ्री हे लक्षात घ्या ठीक आहे. सो ही जोडी कायम असणार आहे त्याच्यामुळे फार काय असं डोक्याला आहे आणि ह्याचं लॉजिक यूज करावं लागतं की बाबा हे पेअरमध्ये येतात हे कुठे ना कुठे क्वेश्चनमध्ये यूज करायला लागतं समजेल थोड्या वेळाने ठीक आहे. आता हे ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो असेल तरी सुद्धा काय आहे रिअल आहे त्याच्यामध्ये काय फार लिहून देत नाही हे बेसिक आहे आपल्याला एवढं माहिती पाहिजे. आता मला सांगा जर जनरल इक्वेशन कन्सिडर केलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या ए बी सी वरती पण डिपेंड्स आहेत ना डिपेंड राहतात रूट बरोबर आहे. इफ ए बी सी आर रॅशनल रूट्स कसे असतील विचार करा ना इमॅजिन करा ए बी सी काहीतरी टाकून बघा पटकन रूट्स कसे असणार आहेत ऑब्विसली रॅशनल एवढे गणित सोडवले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनची तुम्हाला कधी असं टू थ्री फोर असं बायफर्केशन असताना कधी रूट मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये कुठे गेलं का ते नाही गेलं ना मग रॅशनल येणार ना ऑब्विसली लिहून घ्या. व्हेन ए बी सी आर रॅशनल द रूट्स आर ऑल्सो रॅशनल. रूट्स म्हणजे अल्फा बीटा लिया ठीक आहे. ही कॉमन गोष्ट लक्षात ठेवा नाही तर ते बरोबर सवय असते वेळा हे रॅशनल म्हणजे ते इरॅशनल असं नाही आहे ठीक आहे. आणि दुसरा नोट लिहून घ्या इरॅशनल रूट्स आर ऑलवेज इन कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट
इरेशनल रूट्स अकर इन इरेशनल रूट्स अकर इन पेयर ऑफ कॉन्जुगेट लिया नुसता. चला इरेशनल रूट्स अकर इन पेयर ऑफ कॉन्जुगेट. क्लियर होऊन जाईल. ते कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हटलं की तुम्ही लगेच त्याच्यामध्ये काहीतरी हे असं ते तसं नको यायला. कॉन्जुगेट पेयर ऑफ कॉन्जुगेट प्लस मायनस एवढं क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट हे कळलं ना कॉन्जुगेटचं की एखादा रूट जर तुमचा असा असेल 2+√3 दुसरा असणार आहे 2-√3. क्लिअर आहे ना ही गोष्ट. हां हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या. रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. काय रिलेशन आहे. अच्छा पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घेऊ ना. वी शूड फॉलो द प्रोसिजर. माहिती आहे तुम्हाला सोडा पण ठीक आहे. ax² + bx + c = 0. अल्फा अँड बीटा बी द रूट्स. जर अल्फा बीटा रूट आहेत तर रिलेशन म्हणजे काय रे. एक तर सम ऑफ रूट्स प्रोडक्ट ऑफ रूट्स हे दोन आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सो सम ऑफ रूट जर मी म्हटलं अल्फा प्लस बीटा काय येणार आहे. बरोबर आहे. आणि अल्फा इंटू बीटा गुड. ठीक आहे. हे तर मला क्लिअर कट माहिती आहे. आता काल आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तेव्हा आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं या दोघांच्या मदतीने. काय होतं ते इक्वेशन कोण सांगेल. x² − sum of roots + product = 0. लिहून टाका. हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स लिहा पूर्ण आणि खाली मेन्शन केलं इक्वेशन तर अतिशय उत्तम. मेन्शन द इक्वेशन ॲज वेल. ठीक आहे. क्लिअर. आतापर्यंत काय प्रॉब्लेम ह्या गोष्टी तुम्हाला रफली माहिती होत्या. क्वेश्चन बघूया. ठीक आहे. हेरअप करू झाले. ठीक आहे. राईट अ क्वेश्चन. इफ कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर rational and one of the root and one of the root is tan pi by 3, find other काय येईल. एक रूट सांगितलं ना tan pi by 3 म्हणजे किती. √3. दुसरा रूट काय असेल. −√3 झाला विषय. तोंडी देण्यासारखं उत्तर आहे. एक रूट कुठला पण पकडा. α = tan π/3 म्हणजे α = √3. β = −√3. आता तुम्हाला या क्वेश्चन मध्ये काय अजून विचारतील. व्हॉट इज सम ऑफ आणि व्हॉट इज प्रोडक्ट काढून टाका. α+β काढून टाका आणि α×β पण काढून टाका. चला α+β 0, √3 − √3 आणि α×β 3 की −3. इक्वेशन लिहून टाका. क्वाड्रॅटिकचं इक्वेशन लिहून टाका याच्यावरून. x² − 3 = 0. बरोबर आहे.
एक्स स्क्वेअर मायनस 3 = 0 हे एकदम बेसिक टाईपचे क्वेश्चन आहेत की जिथे तुम्ही सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स कसे अप्लाय होऊ शकतात विथ सम ट्विस्ट ऑफ ट्रिग्नॉमेट्री. बाकी आहे ना याच्यापेक्षा बेसिक क्वेश्चन येतात पण नको, एवढ्या खाली उतरायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट लिहून घ्या. दिस इज इंटरेस्टिंग, दिस क्वेश्चन इज व्हेरी इंटरेस्टिंग, लिहून घेऊया. राईट डाऊन, लेट पी प्लस वन अपॉन पी, क्यू प्लस वन अपॉन क्यू आणि आर प्लस वन अपॉन आर लेस दॅन झिरो. पी प्लस वन बाय पी लिहून घ्या, झालं. वेर पी क्यू आर बिलॉंग्स टू आर, वेर पी क्यू आर बिलॉंग्स टू आर अँड अल्फा इज इक्वल टू मॉड ऑफ पी अपॉन पी प्लस मॉड ऑफ क्यू अपॉन क्यू प्लस मॉड ऑफ आर अपॉन आर. अल्फा इज इक्वल टू झालं. इफ एक्स स्क्वेअर प्लस एम मायनस टू एक्स मायनस एन इज इक्वल टू झिरो. इक्वेशन लिहून घ्या, एक्स स्क्वेअर प्लस एम मायनस टू एक्स मायनस एन इज इक्वल टू झिरो इज सॅटिस्फाईड बाय डिस्टिंक्ट व्हॅल्यू ऑफ अल्फा देन फाइंड एम प्लस एन इज सॅटिस्फाईड बाय डिस्टिंक्ट व्हॅल्यू ऑफ अल्फा देन फाइंड एम प्लस एन. हां, काय अप्रोच ठेवूया या प्रॉब्लेमला? प्रत्येक वेळी एक लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स सॉरी क्वाड्रॅटिक म्हटलं की प्रत्येक वेळी डिस्क्रिमिनेटवर जंप करू नका. ठीक आहे, मान्य उपयोगी येतं कुठे ना कुठे, खास करून ते उपयोगी इनइक्वालिटीजमध्ये जास्त महत्त्वाचं आहे डिस्क्रिमिनेंटचा यूज. पण ठीक आहे, इथे सध्या काही गरज नाही आहे. सध्या एक विचार करूया आपण, साधा एक सिंपल एक विचार करूया. दिस इक्वेशन इज लेस दॅन झिरो म्हणजे काय आहे? निगेटिव्ह. दिस इज निगेटिव्ह. हे निगेटिव्ह कधी असेल? हे निगेटिव्ह कधी असू शकतं? तीन टर्म्स आहेत, तीन टर्म्सच्या साइन्स काय असल्या पाहिजेत जेणेकरून एक निगेटिव्ह येईल? तीनपैकी एक टर्म निगेटिव्ह असली पाहिजे किंवा तीनही निगेटिव्ह. बरोबर आहे, तीनच्या तीन निगेटिव्ह पण मला चालतील. दोन केस बनवून टाकूया सरळ सरळ. केस वन म्हणूया वेन ऑल आर निगेटिव्ह. ठीक आहे, वेन ऑल आर निगेटिव्ह. आता याच्यावरून ना मला इथे काय घेणं देणं नाही आहे, मला फक्त याच्यावरून एक बेसिक आयडिया मिळवायची आहे की बाबा हे काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल. आता मला यायचं इथे, मला इथे यायचं. मला एक सांगा, ज्यावेळी मी म्हणेन की पी निगेटिव्ह आहे, क्यू निगेटिव्ह आहे, आर निगेटिव्ह आहे, ठीक आहे, तर मॉड, ठीक आहे, आपल्याला इथे मॉड देऊन ठेवलेलं आहे. ओपन होताना कसं होणार आहे? हे लेस दॅन झिरो आहे ना, नाही तर निगेटिव्हच ओपन होईल. बरोबर आहे ना? मी काय म्हणतो, हे निगेटिव्ह त्यावेळी हे सॅटिस्फाईड होईल. ठीक आहे, पण मॉड काय साईन फेकणार आहे? निगेटिव्ह साईन फेकेल, कारण की काय लेस दॅन झिरो आहे ना. हे साईनवर जाऊ नका तुम्ही, म्हणजे तुम्ही असा विचार केलात की मायनस पी आत असेल तर पी भेटेल, असं नाही. मायनस साईन आहे म्हणजे काय? लेस दॅन झिरो आहे. जर लेस दॅन झिरो होतं मॉड निगेटिव्ह ओपन होतो. मग निगेटिव्ह ओपन केला तर काय होणार आहे रे? मायनस पी बाय पी प्लस मायनस क्यू बाय क्यू प्लस मायनस आर अपॉन आर. काय येणार आन्सर जरा काढा पटकन? मायनस थ्री. अगदी बरोबर. ठीक आहे, केस नंबर टू डिस्कस करून घेऊया. आता तुम्ही सांगितलं एक कुठला तरी निगेटिव्ह. ठीक आहे, आपण असं जनरली चला पकडून घेऊया चला. ठीक आहे, इन दिस केस ऑल्सो द इक्वेशन विल बी सॅटिस्फाईड. पण मला माहित नाही ना कुठला पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह, कुठलाही असू शकतो ना तिघांपैकी एक. एक कुठला पण टाका ना पकडून, काय हरकत नाही. अल्फाला परत आपण काय घेऊया? आपण म्हणूया की हे पॉझिटिव्ह ओपन झालं, हे पण पॉझिटिव्हली ओपन झालं आणि हे निगेटिव्हली ओपन झालं म्हणूया. काय आलं? वन, वन प्लस वन मायनस वन. बरोबर आहे, मला आता अल्फा भेटला आहे, अल्फाच्या दोन व्हॅल्यूज भेटल्यात, याच्यावरून मी काय करू शकतो हे मला पाहिजे. दिस वॉज द बेसिक, किंवा हा पार्ट थोडासा वेगळा आहे. याच्यापुढे एकदम कन्व्हेन्शनल मेथडने सॉल्व्ह करू शकतो. काय करू शकतो, काय अप्रोच पाहिजे विचार करा. की बाबा ह्याच्यावरून जर मी हे केस वगैरे बनवले, ठीक आहे, मी अल्फाच्या दोन व्हॅल्यूज मिळवले, आता काय? अल्फा
अल्फा प्लस बीटा, बीटा कुठे आपण असं म्हणू दोन, मला दोन डिस्टिंक्ट रूट भेटलेत, अल्फाच्या दोन व्हॅल्यू भेटल्या, लेट अस पुट दोज इन दिस इक्वेशन. आपण इथे पुट करूया, एकदा मायनस थ्री टाकूया एक्सला, एकदा वन टाकूया. ठीक आहे, टाकायचं, दोन इक्वेशन भेटून जातील, त्याच्यावरून एम आणि एन भेटून जाईल, आपला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, सिम्पल एकदम. व्यवस्थित लिहून घ्या, प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे. मेन्शन करा, तुम्हाला जसं तुमच्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे मेन्शन करा की बाबा तीन मायनस का आले, तर बाबा हे इक्वेशनच्या कन्सिडरेशनमध्ये आलेलं आहे, हे मॉड निगेटिव्ह का ओपन झाले, तर बाबा लेस देन झिरो आहे म्हणून ओपन झाले. करा सॉल्व्ह करा, आणि मला एम आणि एनच्या रिलेशनमध्ये एकदा मायनस थ्री टाकल्यानंतर काय आलं आणि एकदा वन टाकल्यानंतर काय आलं ते सांगा. चला जो बच्चे ऑनलाइन पढ़ रहे हैं, यू हैव टू सिट विथ योर नोटबुक इन फ्रंट ऑफ यू व्हाइल यू आर वॉचिंग लेक्चर्स. बेड वरती झोपून लेक्चर बघायचे नाही, पिक्चर नाही, हा वही घ्यायची, बसायचं आणि प्रत्येक गोष्ट सोडवायची जशी हे मुलं सोडवतात, नाही तर आयत वाट बघायचं, फॉरवर्ड करून सर कधी एम प्लस एन सांगतात, एम मायनस एन सांगतात, आन्सर झालं. अशाने 10 वेळा रिव्हिजन घेतली तरी तुम्हाला पुरी पडायची नाही. कितना आएगा, 9 इसका माइनस होगा ना, 9 माइनस एम माइनस टू थ्री. ठीक है, एम प्लस एन इज इक्वल टू, अच्छा तुम्हें फाइनली आंसर बता दिया. ठीक है, इसका पहले बताओ कि माइनस थ्री डालने के बाद क्या आ रहा है, एम प्लस एन इज इक्वल टू माइनस 15. सही है ना, वो मैं पूछ रहा था. फ्रॉम, इसको लिखते हैं फ्रॉम वन, मतलब क्या डाला था हमने, x की जगह पे माइनस थ्री डाला था. ठीक है, और दूसरा इक्वेशन क्या आ रहा है, m माइनस एन इज इक्वल टू वन, एम माइनस एन इज इक्वल टू वन, थ्री एम, थ्री एम प्लस एन इज इक्वल टू 15. अच्छा ऐसा आ रहा है, तो डाल दो कोई बात नहीं, 3m प्लस एन इज इक्वल टू 15, और ये क्या आ रहा है, m माइनस एन इज इक्वल टू 1. ठीक, कोई बात नहीं, और मैंने डायरेक्ट सब्स्टिट्यूट करके निकाला. हाँ वही वही लिखने वाले, फ्रॉम 2 x क्या डाला था 1, सॉल्व करने वाले कितना वाले आ रहा है, m 4 आ रहा है, n मतलब एम प्लस एन कितना हुआ, बस कैलकुलेशन सही किया ना तुम लोगों ने. मैंने नहीं किया हुआ, सही किया कि नहीं एक बार वापस चेक करो, कैलकुलेशन सही है क्या चेक करो.
एवरीवन इज वेटिंग सेम. हाँ एवरीवन इज वेटिंग द सेम थिंग. झालं सगळ्यांचं क्लिअर? गॉट युअर आन्सर नॉट? ठीक आहे चलो काय हरकत नाही. राईट ऑन नेक्स्ट. फाइंड द कंडिशन, फाइंड द कंडिशन फॉर विच, फाइंड द कंडिशन फॉर विच ax square plus bx plus c is equal to 0, ax square plus bx plus c is equal to 0, लिखून घ्या. वन रूट इज स्क्वेअर ऑफ अनदर, वेर वन रूट इज स्क्वेअर ऑफ अनदर, वेर वन रूट इज स्क्वेअर ऑफ अनदर. आपल्याला कंडिशन विचारली की काय कंडिशन असेल ज्यावेळी हे सॅटिस्फाय होणार आहे, वन रूट इज स्क्वेअर ऑफ अनदर. आता वन रूट इज स्क्वेअर ऑफ अनदर म्हणजे काय रे? अल्फा जर एक रूट बघडला दुसरा काय असणार आहे? अल्फा स्क्वेअर. सिम्पल आहे ना. आपण इक्वेशन लिहून घेऊया, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. इफ अल्फा इज वन रूट अकॉर्डिंग टू द क्वेश्चन अल्फा स्क्वेअर विल बी अनदर रूट. अजून त्याने काहीतरी मेन्शन केलंय, बरोबर आहे ना? एवढं ठीक आहे. आता याच्यावरून आपण काय करूया, सम आणि प्रोडक्ट आपल्याला कॉमन गोष्ट माहिती आहे. लक्षात, ज्यावेळी त्याच्यामध्ये फार काय दिलेलं नसेल त्यावेळी डायरेक्ट जम्प करा की रूट्स रिलेशन काय आहे. त्यावेळेला सम ऑफ रूट्स काढू शकतो आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काढू शकतो. ठीक आहे. सो मी काय केलं, अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर किती आलं? मायनस बी बाय ए. ठीक आहे, याला थोडंसं राहू दे बाजूला. आणि प्रोडक्ट ओके. आता एक गोष्ट, ह्या दोघांना ज्या मी सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे, एकतर इथे मी अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा इकडे अल्फा क्यूब आणण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं वरच्या इक्वेशनमध्ये क्यूब आणणं जास्त सोपं आहे, बरोबर आहे? कारण होल क्यूब जर मी केला तर होल जाईल ना, अल्फा क्यूब मला भेटेल इक्वेशनमध्ये. मग मी करतो, याला क्यूब घेऊया, अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर होल क्यूब इज इक्वल टू मायनस बी क्यूब अपॉन ए क्यूब. हे साईन काय बदलणार नाही, काय येणार आहे बाबा? अल्फा क्यूब प्लस कुछ मल्टीप्लाइड कोएफिशिएंट आता है कि नहीं आता? थ्री आएगा ना, थ्री. हाँ भूल गए क्या? वो भी हाँ, थ्री अल्फा स्क्वायर प्लस थ्री अल्फा इंटू अल्फा रेस टू फोर प्लस अल्फा रेस टू सिक्स इज इक्वल टू माइनस बी क्यू अपॉन. सही है ना? आता याच्यात जर मी लक्ष घातलं तर मला अल्फा क्यूब दिसायला लागलाय. ठीक आहे, दोन ठिकाणी दिसतोय, एक स्क्वेअर मध्ये दिसतोय, एक सिंगल दिसतोय. थोडस एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया, अल्फा क्यूब प्लस अल्फा रेस टू सिक्स. आणि यातून थ्री अल्फा क्यूब कॉमन काढूया. बघा इकडे पाच आहेत अल्फा, इथे किती आहेत? चार. ऍटलीस्ट तीन तर बाहेर काढूया, कारण की माझ्याकडे अल्फा क्यूब आहे ना. आतमध्ये काय राहील? इथून काय राहिलं? अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर, ते पण आहे माझ्याकडे अवेलेबल, म्हणून मी क्यूब काढलाय. थोडा विचार करूनच करायचं काय ते. आता मला वाटतं सगळे आपल्याकडे व्हॅल्यू आलेले आहेत. अल्फा क्यूब काय? ठीक आहे, सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, हे पण ठीक आहे, सी बाय ए हे पण ठीक आहे, मायनस बी बाय हे पण ओके आहे, मायनस बी क्यू अपॉन ए क्यू एलसीएम ए क्यू, बरोबर आहे? घेऊन मला एक सिम्प्लिफाईड इक्वेशन सांगायचं. ठीक आहे, तुमचं काम कॅल्क्युलेशनचं पार्ट हे सगळं सोडवायचं आणि मला एक सिम्प्लिफाईड मस्त इक्वेशन सांगायचं. तुम्ही पण सॉल्व्ह करा, मी पण सॉल्व्ह करतो. चा
तिचं सोडवलं नाहीस पूर्ण का? तू सोडवलंस काय मागचं क्वेश्चन पूर्ण? की तुम्ही सगळे अर्धवटच लिहित आहे. कुठे बघू एमचे इक्वेशन कुठे आहेत? कुठं आलं आहे फर्स्ट इक्वेशन? कुठं आहे 3m + n? हां तू का मग अर्धवट सोडवलं असली? असं मागे राहू नको, वही पूर्ण असेल वगैरे बाबा. हे जे आन्सर तुम्ही आता मला सांगाल ना तीच कंडिशन आहे, म्हणजे तेच फायनल आन्सर आहे. त्याच्यामुळे प्रॉपर सोडवा जरा. बी सी ए कुठे गेला? अरे एवढा वेळ लागतो? हा ए क्यूब नी सांग, मी एलसीएम स्वतः सांगतो तुम्हाला, धडाधड मल्टिप्लाय करा ना. एक एक टर्म काय येणार आहे? ए स्क्वेअर सी एकटम आली, एक आलं ए सी स्क्वेअर, एक आलं इथे मायनस 3abc, आणि इकडे काय आलं मायनस बी क्यूब. आणा ते इकडे बी क्यूबला झालं. हे आन्सर आहे तुमचं, दिस इज अ कंडिशन. इतना टाइम काय रे झालेलं टॉपिक आहे, आपण लॉकडाऊनमध्ये झालेलं टॉपिक आहे, हे महत्त्वाचं आहे. मार्क दिस रिझल्ट एज इम्पॉर्टंट रिझल्ट, हे आपल्याला पुढे वापरायचं आहे. Mark this as important result. We have to use this thing. म्हणून सांगतो हा पार्ट झाला इकडचा, रब करू. मस्त आहे ना, समजतंय ना टॉपिक की नाही? सांगा तसं असेल, स्पीड जास्त वाटत असेल कमी करू, कमी वाटत असेल तर वाढव. की आहे तशी आहे बरी आहे, पण होती लवकर कवर होतात पॉईंट्स ह्याचे. सेम वे मध्ये कॉम्प्लेक्स नंबर पण आपण घेऊन जाऊ, टेन्शन नाही. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या. अरे रे 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 3m + n इज इक्वल टू 15 एक इक्वेशन ली. 3m + n इज इक्वल टू 15 एक इक्वेशन, आणि m - n इज इक्वल टू 1 त्याच्यावरून आलं m4 आणि n3. लिही तू डायरेक्ट m4 n3 आणि m + n 7. ठीक आहे, ओके झालं. चलो राईट ऑन नेक्स्ट. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ रियल कोएफिशिएंट हॅज वन ऑफ इट्स रूट एज 2sin² π/5 2sin² π/5 हा एक रूट दिलेला आहे आपल्याला. π/5 लिहितो लिहितो 2sin² π/5 फाय म्हणजे नल वगैरे लिहू नका, 5 5 5. ठीक आहे, हा एक रूट दिलेला आहे. इफ द सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू कॅपिटल एस, इफ सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू कॅपिटल एस अँड प्रोडक्ट इज ऑब्विसली कॅपिटल पी अँड प्रोडक्ट इज इक्वल टू कॅपिटल पी, नोटेशन दिलेलं आहे. देन पी इज इक्वल टू के एस असं दिले बघा. पी कॅपिटल पी इज इक्वल टू के इन टू एस. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ के? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के?
ओके लेट अस फाइंड के काय करावं सॉल्व इट इज व्हेरी सिंपल सर वी हैव टू सॉल्व कसं तो प्रश्न आहे थोडासा विचार करा चला एक मिनिट येतो विचार करा एक रूट मला दिलेला आहे म्हणजे अल्फा दिला ना बघा मला अल्फा किती दिला आहे 2 sin² π/5 अल्फा दिलेला आहे चला अल्फाची व्हॅल्यू सांगा मला ट्रिग्नॉमेट्री तर झालेलंच आहे नंबर्स में पता कुछ ऐसा मेरे को ट्रिग्नोमेट्री नहीं चाहिए इसमें अल्फा रूट का भी ऐसा ट्रिग्नोमेट्रिक रूट है तो उसको कन्वर्ट नहीं करना है ठीक है सॉल्व करना पड़ेगा थोड़ा सा तब जाके कहीं पर उसका कुछ वैल्यू आएगा उसके बाद मैं बीटा लिख सकता हूँ काय करा चला बघा बघा प्रयत्न तर करा मी काय लगेच सोडून देतो चला पण प्रयत्न करा अच्छा याला कॉस मध्ये घेऊन जाऊया स्क्वेअर वाला टर्म गायब करण्यासाठी काय येईल बाबा 1 - cos of आतमध्ये घेऊन जाऊया 5 4 + 1 5 आणि काय आहे -√5/4 अच्छा आता बघितल्यावर थोडंसं रूटचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर कळलं पाहिजे बीटा काय असेल बिलकुल 5/4 + √5/4 झालं ना अल्फा बीटा भेटले आता काय काढायला कठीण नाही सम काढायचा प्रोडक्ट काढायचा मेन काम याच्यात हे होत बाकी तुम्ही काय याचं ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन करू शकता तरी कराच प्रोडक्ट आणि सम सांगा बाकी राहू दे बाकी ते तुम्ही इक्वेट करून नंतर के ची व्हॅल्यू आरामात काढू शकता त्याचा काही विषय नाही महत्त्वाचं आहे की रूट कसा फाइंड करायचा अशावरून कसा अप्रोच ठेवायचा हे महत्त्वाचं आहे काय 5/2 सम हा तुमच्यासाठी काढा रे असं काय हे नाही टेन्शन नाही आता प्रोडक्ट काढ झालं सम आलं होतं का तुमचं प्रोडक्ट सोपं आहे ट्वेंटी बाय सिक्सटीन असं येतं ना 5/4 बरोबर वो तो आ जाएगा दादा केची वन वाली वाढून झाली शाबाश दहावी काय ओके क्वाड्रेटिक आवडतोय आणि जर काय क्वाड्रेटिक जपतोय
झेपेल ना, झेपलाच पाहिजे, लेसनमध्ये आहेच काय दमच नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या. पॉईंट म्हणजे काय, थोडंसं आपण अजून नॉलेज घेण्याचा प्रयत्न करूया रूट्सबद्दलचा. ठीक आहे, लिहून घ्या. इफ एक्झॅक्टली वन रूट ऑफ क्वाड्रॅटन, इफ एक्झॅक्टली वन रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इफ एक्झॅक्टली वन रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकम्स झिरो, बिकम्स झिरो, देन ऑब्व्हियसली p इज इक्वल टू झिरो. आता मॅनिप्युलेशनचा पार्ट आहे, इकडे बघा, p इज इक्वल टू झिरो ना, प्रोडक्ट काय आपण c बाय a, बरोबर ना, म्हणजेच काय आलं, c इज इक्वल टू झिरो. ओके, सो वेन एक्झॅक्टली वन रूट बिकम झिरो, c बिकम झिरो अँड द इक्वेशन विल बी काय येणार आहे. ठीक आहे, लिहून घ्या. ओके, झालं, लिहून घ्या. वेन वेन बोथ द रूट बिकम झिरो, वेन बोथ द रूट बिकम झिरो, ऑब्व्हियसली यावेळी काय होणार आहे, पी पण झिरो आणि एस पण झिरो, बरोबर ना, प्रोडक्ट विल बी झिरो. कारण काय, ऑब्व्हियसली एक रूट असेल तरी प्रोडक्ट झिरो होतं. सम म्हणजे काय, दोन्ही आता झिरो असल्यामुळे सम पण झिरो झालं, म्हणजे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू झिरो झाला, सी आणि बी. समचं काय आहे, मायनस बी बाय ए, म्हणजेच काय, झिरो इज इक्वल टू मायनस बी बाय ए, इकडे गेला मायनस साईन काय माहिती आहे जाणार, बी इज इक्वल टू झिरो. म्हणजे ज्यावेळी एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये दोन्ही रूट्स तुमचे झिरो असतील, त्यावेळी बी इज इक्वल टू झिरो अँड सी इज इक्वल टू झिरो, आणि इक्वेशन काय बनवलं आपलं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. हे महत्वाचं आहे, कारण क्वेश्चनमध्ये अशा गोष्टी येतात की इफ एक्झॅक्टली वन रूट ऑफ दिस गिवन इक्वेशन इज झिरो, देन व्हॉट इज द अदर, असं काहीतरी येतं. मग त्यावेळेस हे लॉजिक कळलं पाहिजे, अरे बाबा जर वन रूट झिरो आहे तर सी झिरो आहे, मग पटकन त्या पार्ट क्वेश्चनमधला सी उचलायचा, जर दोन्ही झिरो आहेत तर बी आणि सी उचलायचा आणि झिरोला इक्वेट करायचा की लगेच आन्सर भेटून जातो. असं काय आठवतंय नाही सर, एक वर्ष झालं क्वाड्रॅटिक होऊन, काय आठवणार आहे, त्यात आम्ही लेक्चर बघितले पण नव्हते. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, थर्ड पॉइंट लिहा. इफ वन ऑफ द रूट्स इज इन्फिनिटी, इफ वन ऑफ द रूट्स इज इन्फिनिटी, आता झिरो काय होईल रे, ए, अगदी बरोबर, ए विल बी झिरो, कारण या साईडला इन्फिनिटी असेल तर तिकडचा डिनॉमिनेटर काय असतो, झिरो असतो, बरोबर ना. So A will be 0 and what will be the equation? Bx plus C is equal to 0. Lihun taka. Bx plus C is equal to 0. Ata doni roots infinity. Now both the roots are infinity. Ikade kay kay 0 hoil? A obviously 0 honar hai. बी पण झिरो होतो पण सी झिरो होत नाही. सो लिपन असेल लिहा, ए बिकम झिरो, बी बिकम झिरो, बट सी डज नॉट. झालं, सिंपल रे, लगेच क्वेश्चन बघून टाकूया, कन्सेप्ट लगेच क्लिअर करून टाकूया, लिहून टाका. इफ इफ टू पी मायनस क्यू, ब्रॅकेटमध्ये लिहा, टू पी मायनस क्यू, असं, टू पी मायनस क्यू एक्स स्क्वेअर प्लस पी मायनस वन एक्स
प्लस फाय इज इक्वल टू झिरो, प्लस फाय इज इक्वल टू झिरो हैज बोथ रूट्स इन्फिनिटी, हैज बोथ रूट्स इन्फिनिटी. वॉट इज पी एन क्यू, वॉट इज पी एन क्यू? एकदम सोप्पा आणि मस्त क्वेश्चन आहे, व्यवस्थित सोडवा. आता सांगितलं ना काय हे दिलेल्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन्ही रूट्स इन्फिनिटी असतील तर पहिली गोष्ट डोक्यात काय आली पाहिजे, ए झिरो आणि बी झिरो. अरे बिंदास, हे काय आलं झिरो, हे झालं झिरो. इक्वेट करा, पी तर इथेच भेटला, वन इकडे टाकून द्या, क्यू काय भेटला जगास. असे एक्झाम्पल हेल्प आहेत ना एक्झामला, किती बरं वाटतं, समाधान वाटतं. असं एक्झाम्पल एक स्टेप मिळेल इथं आन्सर आलं, कसं काय शक्य आहे, आहे शक्य आहे, भरपूर आहेत असे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम आहे आत्तापर्यंतच्या ह्याच्यात, काय इशू वगैरे? ऑनलाईनवाल्यांना काहीच नाही, ते दे आर व्हेरी टॅलेंटेड. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट घ्या, सिमेट्रिक रूट्स ऑफ अ फंक्शन. सिमेट्रिक रूट्स ऑफ अ फंक्शन, आता हे नावातूनच थोडंसं कळायला पाहिजे. पहिली गोष्ट हे सिमेट्रिक वगैरे विषय काय असतो, सिमेट्रिक काय असतं रे बाबा, सिमेट्रिक असतं सर, वाट इज सिमेट्रिक? सिमेट्रिक इज सिमेट्रिक म्हणजे हां इक्वल, इक्वल हाफ असं. अच्छा, आपली बॉडी सिमेट्रिक आहे, सिमेट्रिकल बॉडी आहे आपली, लेट्स मूव इन टू नीट, बरोबर ना? जस जसं इकडे तसं इकडे आहे. हां नाही, नको नको, कसं झेपायचं नाही आपल्याला, कसं आहे आम्ही जेईचे विद्यार्थी, आपण नीटमध्ये नको नको, काय गरज नाही. ठीक आहे, सिम्पल मी सांगतो, एखादं फंक्शन असेल एफ ऑफ अल्फा गामा बीटा, आणि जर ते फंक्शन मी बीटा आणि अल्फाच्या जागा बदलल्यानंतर सुद्धा सेम राहिलं तर ते फंक्शन काय आहे, सिमेट्रिकल आहे. ठीक आहे, लिहून घ्या, इफ एफ ऑफ अल्फा कॉमा बीटा इज इक्वल टू एफ ऑफ बीटा कॉमा अल्फा, देन एफ ऑफ अल्फा कॉमा बीटा इज अ सिमेट्रिक फंक्शन, इज अ सिमेट्रिक फंक्शन. ओके, एक्झाम्पल काय आहे तेवढे बघू शकतो, एक दोन बघून घेऊया पटकन काय आहे. म्हणजे एक्झाम्पल प्रॉब्लेम नाही, सिमेट्रिकल फंक्शन दिसतात कसे. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर एक फंक्शन आहे, ठीक आहे, हे काय झालं एफ ऑफ अल्फा कॉमा बीटा. आता मी एफ ऑफ बीटा कॉमा अल्फा लिहिलं, काय फरक पडणार आहे, बीटा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर बोथ आर सेम. ठीक आहे, अजून बघा, एफ ऑफ अल्फा बाय कॉमा बीटा इज इक्वल टू अल्फा बीटा प्लस बीटा अल्फा. ठीक आहे, बीटा अल्फा काय होईल, याच्यावेळी बीटा आलं इथे अल्फा, इथे काय आलं अल्फा, इकडे बीटा आहे, सेम आहेत. ठीक आहे, आता बघा, आता लिहूया बीटा कॉमा अल्फा काय होणार आहे, बीटा प्लस अल्फा अपॉन नॉट सिमेट्रिकल, कळतो विषय, लिहून घ्या, लिख, मैंने से लिख रहा हूँ, तेरे को लिखने नहीं हो रहे हैं बैठ के. अच्छा, फैन चाहिए तेरे को, तो लाइट आएगी तब चालू होगा, टेंशन नहीं है. कंसेप्ट समझ लेना, सिमेट्रिकल फंक्शन का आज तो ओके झालं, लवकर लिहा रे, भरपूर घ्यायचं आपल्याला. क्वेश्चन लिहून टाका, चला बघून टाकूया लगेच. फाइंड ऑल इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ ए, फाइंड ऑल इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ ए फॉर विच द क्वाड्रॅटिक इक्वेशन, फाइंड ऑल इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ स्मॉल ए फॉर विच द क्वाड्रॅटिक इक्वेशन, इक्वेशन लिहून घ्या,
एक्स माइनस ए इंटू एक्स माइनस टेन प्लस वन इज इक्वल टू जीरो, एक्स माइनस ए एक्स माइनस टेन प्लस वन इज इक्वल टू जीरो हैज इंटीग्रल रूट, हैज इंटीग्रल रूट। मस्त क्वेश्चन है, लॉजिकल है, लॉजिकल क्वेश्चन आर वेरी गुड क्वेश्चन। आले बाबा लाइट आले, टेंशन नहीं, आता तरी सोडव ना। हाँ ठीक है, काय विचारलं आपल्याला, स्मॉल ए च्या व्हॅल्यूज विचारलं ना, इंटीग्रल व्हॅल्यूज विचारलं, इंटीग्रल ऑल इंटीग्रल व्हॅल्यूज ऑफ ए। याच्यावरून एक गोष्ट मला कळते की याचं रूट इंटीग्रल आहे, रूट इंटीग्रल आहे म्हणजे ऑब्व्हियसली एक्स काय झाला आपला इथे इंटीग्रल होईल, ए त्याने दिलेलंच आहे इंटीग्रल आहे आणि ही व्हॅल्यू काय ऑब्व्हियसली आहेच। त्या इक्वेशनला थोडंसं बदलूया आपण, आपल्या हिशोबाने जरा चेंज करूया, आपल्याला एक पटकन आयडिया येऊन जाईल। त्याने जे दिलंय ना की प्रोडक्ट ऑफ दिस टू इज मायनस वन, हे थोडक्यात दिलंय आपल्याला, काय दिलंय प्रोडक्ट। ए रे रे काय बाबा तुला अजून काय पाहिजे, ए सी बी सी लावूया ना। हां ह्या दोघांचं प्रोडक्ट काय आहे मायनस वन, हे दिलेलं आहे ना, थोडक्यात इंटीजर इंटू इंटीजर इज मायनस वन ही एक अशी मस्त केस आहे। आणि ती कधी होते, मायनस वन कधी होईल जेव्हा मी इंटीजर इंटू इंटीजर करेन, सिंपल, एकदा हा वन असेल आणि हा काय असणार आहे मायनस वन, आणि एकदा हा काय असणार आहे मायनस वन आणि हा असेल वन, बस सोडून काढा। याच्यावरून तुम्हाला एच व्हॅल्यू एक मिळेल, याच्यावरून एच व्हॅल्यू एक मिळून जाईल, चला तेच आपला आन्सर आहे। आय कॅल्क्युलेशन्स जरा फास्ट करा। काय आला ए पहिल्या ह्याच्यासाठी, काय आला ए एक एक बारा एक आठ, यायला हवा खरं, मी सांगितलं म्हणून नाही, यायला हवा। ए आर्यन अलग आहे, येतो सर, जरस असं दापू लिहित आहे, थोड्यानी येईल ए, बस लेट झाले। हां झालं, अरे सिंपल आहे रे, एक्स इज इक्वल टू ए प्लस वन झाला, इकडे एक्स नाईन झाला, बरोबर ना, टाका ना, कशाला कशाला असं त्रास का घेताय तुम्ही। ए इज इक्वल टू एट अँड ए इज इक्वल टू ट्वेल्व झालं, सिंपल, सगळं सिंपल आहे, सोडा टाइम हाय। अजून काय सोडवता तुम्ही, मॅडम नेक्स्ट क्वेश्चन, इफ वन रूट, वन रूट ऑफ, इफ वन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस के, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस के, इज स्क्वेअर ऑफ अदर, इज स्क्वेअर ऑफ अदर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, स्क्वेअर ऑफ अदर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के। हा क्वेश्चन लेंदी आहे थोडासा, थोडासा जास्त पण नाही, काय करू शकतो, कर क्या रहा समर प्रोडक्ट, अल्फा अल्फा स्क्वायर पकड़ के, इसीलिए तो बोला था ना वो इम्पोर्टेंट रिजल्ट है, उसको डायरेक्ट अप्लाई कर, प्रोसीजर सही फॉलो कर रहा है, अल्फा और अल्फा स्क्वायर पकड़ना है, बरोबर ना, आपल्याला याचे रूट्स अल्फा आणि अल्फा स्क्वेअर पकडायला लागतील, पण जनरल वाल्यासाठी आपण इक्वेशन काढून झालंय, बी क्यूब प्लस ए सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी इज इक्वल टू थ्री ए बी सी, कम्पेअर करा दोन्ही इक्वेशन, बरोबर ना, कम्पेअर करा, ए बी सी काढून टाका,
क्या है, इज इक्वल टू वन, ए इज इक्वल टू वन, बी इज इक्वल टू माइनस वन, सी इज इक्वल टू माइनस के, टाका याच्यामध्ये टाकू द्या, म्हणजे केचं एक क्वाड्रॅटिक वगैरे काहीतरी टाईपमध्ये इक्वेशन होईल, बरोबर आहे, मग त्याचे रूट्स भेटले म्हणजेच केची व्हॅल्यू भेटली ना आपल्याला. चला के स्क्वेअर मायनस मायनस वन इज इक्वल टू झिरो, ठीक आहे, त्याचा डिस्क्रिमिनंट चेक करा काय येतो आहे, हा काय आपला क्रॅक होणार नाही आहे, ते कळतं ना तुम्हाला फॅक्टर कधी पडतात नाही पडतात, डिस्क्रिमिनंट चेक करायचा, हां याचे फॅक्टर पडणार नाहीत, म्हणजे पडतील पण नॉर्मल मेथडने आपल्या पडणार नाहीत, क्रॅक करता येणार नाही आपल्याला, आपल्याला काय करायला लागेल, श्रीधराचार्यस फॉर्म्युला, मायनस बी प्लस मायनस, काढा काढा केच्या दोन व्हॅल्यू काढून टाका, अभी रूट 20 को कैसे बाइफरकेट करें, 2 प्लस माइनस रूट 5, बरे है, दोन वैल्यूज झाला, एकदा के इज इक्वल टू 2 प्लस रूट 5 आणि के इज इक्वल टू 2 माइनस रूट 5, सो दैट्स योर आंसर, सिंपल, म्हणून सांगितलं मार्क दैट रिजल्ट इज इम्पॉर्टंट, डायरेक्ट अप्लाय झाला तुमचा फायदा, वेळ वाचला, मार्क फुल. ओके झालं की नाही झालं ना, मग हो बोला पुढे जाऊया, फाइंड द सेट ऑफ व्हॅल्यूज, फाइंड द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ए फॉर विच द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, फॉर विच द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, हे पॉलिनॉमियल लिहून घ्या, ए प्लस फोर एक्स स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस टू ए मायनस सिक्स लेस दॅन झिरो, अरे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. अच्छा पहिली गोष्ट म्हणजे ना, झालं क्वेश्चन लिहून, हां क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जर निगेटिव्ह आहे म्हणजे ए आणि डी काय असणार आहे, लेस दॅन झिरो, ए लेस दॅन झिरो, डी लेस दॅन झिरो, मग ए लेस दॅन झिरो म्हणजे काय, हा पार्ट ना, ए प्लस फोर लेस दॅन झिरो, ठीक आहे, आणि डी लेस दॅन झिरो, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, ठीक आहे, आता ते टाकल्यानंतर हे काय येणार आहे, पहिली जर गोष्ट टाकल्यावर फोर ए स्क्वेअर मायनस फोर इंटू ए म्हणजे अख्खा झाला ना, नुसता ए घेऊ नका, आणि टू ए मायनस सिक्स लेस दॅन झिरो, हे ठीक आहे, हे काय सॉल्व करायला कठीण नाही, मायनस फोर होईल तिकडे जाऊन, हे सिम्पली काय करायचं, एक क्वाड्रॅटिक भेटेल त्याचे फॅक्टर पाडायचे आणि मला सांगायचे, चला हे इथलं इथं हे लिहून बघा, लगेच क्लिअर होऊन जाईल, ए लेस दॅन मायनस फोर याची पण आपल्याला गरज लागणार आहे, आणि याच्यातून पण मला असंच काहीतरी पाहिजे, इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिजे,
काय आलं असेल मायनस ए स्क्वेअर मायनस टू ए लेस दॅन झिरो. मला हे दिसताना बरोबर नाही वाटत, याला मेकअप करूया. काय करायचं? ग्रेटर दॅन झिरो, याला ब्रेक करा आणि याचे फॅक्टर सांगा. चला सिक्स आणि फोर, मायनस सिक्स प्लस फोर. ते काय असं ते लहान पोरांसारखं करत बसू नका रे बाबा. ठीक आहे झालं. अरे एक लक्षात घ्या, अशा टाईपच्या प्रॉब्लेमला सोडवायला हे सगळ्यात जो मेन पार्ट म्हटला तर हा आहे. याच्यानंतर एकदम सिम्पल आहे. इथे मला एक एच व्हॅल्यू दिसते, इथे दोन एच व्हॅल्यू दिसतात. नंबर लाईनवरती प्लॉट करायचं आणि इक्वेशन माझं काय सांगतंय, लेस दॅन झिरो ना, निगेटिव्हवाला पार्ट उचलायचा. झाला आन्सर, बस दॅट्स इट. कळलं ना? हा नंबर लाईनवरती प्लॉट करायला जाईल ना, हे दोन प्लॉट होतील, म्हणजे तीन पॉईंट नंबर लाईनवरती प्लॉट झाले की तुम्ही ते प्लस मायनस प्लस लिहिता ना काय ते, मग त्यातला कुठला साईन उचलायचा, कुठला एरिया? निगेटिव्ह का? कारण माझं होल इक्वेशन निगेटिव्ह लिहिलेलं आहे. लिहा आणि सांगा मला आन्सर, ए बिलॉंग्स टू व्हॉट? मायनस सिक्स कॉमा मायनस फोर. फोर कहाँ से आया तेरा? इस फोर से वाला फोर. हाँ काय होणार आहे, ग्रेटर दॅन झिरो म्हणजे काय होणार आहे, मायनस सिक्स पासून कुठला एरिया? राईट साईडला जाऊ की लेफ्ट साईडला जाऊ? राईटलाच जायला लागेल ना, प्लस इन्फिनिटीला वळायला लागेल. मग कॉमन एरिया उरला तर मायनस सिक्स टू फोर, मायनस फोर होतोय. जे येईल ते हे एवढं तुम्हाला आता जमायला हरकत नाही. इनइक्वॅलिटी इज नंबर लाईन, ही गोष्ट कॉमन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट लिहून घ्या. इफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, पॉइंट आहे लिहून घ्या, इफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज मोर दॅन टू डिस्टिंक्ट रूट्स, हॅज मोर दॅन टू डिस्टिंक्ट रूट्स, देन इट बिकम्स अ देन इट बिकम्स अ काय बनतं रे, आयडेंटिटी. देन इट बिकम्स अ आयडेंटिटी. ठीक आहे, काय सांगतात बघा, ते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे इक्वेशन सॅटिस्फाय करण्यासाठी जर मला दोनपेक्षा जास्त रूट भेटत आहेत, ठीक आहे, तर ते इक्वेशन इक्वेशन नाही तर काय होऊन जातं, आयडेंटिटी. आणि ज्यावेळी आयडेंटिटी बनते त्यावेळी काय होणार आहे, एबीसीचं काय होणार आहे, सगळे झिरो आणि रूट्स किती होतील, इन्फिनाइट रूट्स. लिहून घ्या, वेन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो बिकम्स आयडेंटिटी, देन ए इज इक्वल टू झिरो, बी इज इक्वल टू झिरो, सी इज इक्वल टू झिरो. Roots are infinite.
करेंगे, क्वेश्चन लगे बोलिए, चला राइट इन द क्वेश्चन. फॉर व्हाट वैल्यूज ऑफ पी, फॉर व्हाट वैल्यूज ऑफ पी द इक्वेशन, द इक्वेशन इक्वेशन लिख गया, इक्वेशन इक्वेशन लिख गया, हैज मोर देन टू डिस्टिंक्ट रूट्स, हैज मोर देन टू डिस्टिंक्ट रूट्स, कसे सॉल्व करायचं आत्ताच बघितलं आपण, ज्यावेळी एखाद्या क्वाड्रॅटिकचं रूट्स ए इक्वल टू झिरो, बी इक्वल टू झिरो, सी इक्वल टू झिरो, हे झिरो आणि हे पण झिरो, इथून काय आलं पीकची व्हॅल्यू किती आली वन मायनस वन, इथून किती आलं वन आणि मायनस वन बाय टू, आणि इथून किती आलं मायनस टू आणि वन, म्हणजे पीची व्हॅल्यू काय वन, तिघांमध्ये कॉमन आहे ना. एनी डाउट? क्वेश्चन चुकी झाली असं वाटतं. लेक्चर सार्थक झालं, एव्हरी वन कम्प्लीट. नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या, सॉल्विंग क्वाड्रॅटिक अँड रॅशनल इनइक्वालिटीज, सॉल्विंग क्वाड्रॅटिक अँड रॅशनल इनइक्वालिटीज. अच्छा दोन तीन टाईप आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये दोन तीन टाईप आहेत. पहिला येतो मेथड ऑफ इंटरवल्स, मेथड ऑफ इंटरवल्स, मेथड ऑफ इंटरवल्स, ठीक आहे. टाईप वन लिहून घ्या याच्यातच, टाईप वन क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी इन्व्हॉल्विंग नॉन रिपीटेड, क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी इन्व्हॉल्विंग quadratic inequality involving non repeated linear factor, non repeated linear factor, हे माहिती आहे ना, नॉन रिपीटेड वगैरे, रिपीटेड फॅक्टर, नॉन रिपीटेड, ही कॉमन गोष्ट आहे, ठीक आहे. याच्यावर काय फार एक्सप्लेन करण्याची गरज नाही, प्रॉब्लेम बघा. चला सॉल्व, सॉल्व त्याने दिलेलं आहे एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एफ डॅश ऑफ जी, ठीक आहे, सॉरी जी डॅश ऑफ एक्स, हे जी डॅश ऑफ एक्स, ते फॉग गॉफ आपल्याला शिकायचं आहे पुढे, ठीक आहे. आणि एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स लिहून घ्या, फाय मायनस थ्री एक्स, फाय मायनस थ्री एक्स प्लस फाय बाय टू एक्स स्क्वेअर, प्लस फाय बाय टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब बाय थ्री, मायनस एक्स क्यूब बाय थ्री. आणि जी ऑफ एक्स लिहा,
थ्री एक्स माइनस वन ठीक है। ओके सॉल्व करायचं आहे आपल्याला दिलेलं काय एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स काढून टाकूया ना डेरिवेटिव घेता येतात ना यस नो डेरिवेटिव घेता येतो ना अरे देवा कॉन्स्टंटचा झिरो हा मायनस थ्री इथे टू एक्स म्हणजे टू टू कॅन्सल म्हणजे फाय एक्स आणि इथे काय झाला मायनस एक्स स्क्वेअर थ्री खाली उतरला थ्री सोबत कॅन्सल झाला येतो ना मग ह्यालाच म्हणतात डेरिवेटिव्ह अजून काय झालं असेल फिजिक्समध्ये। आता जी डॅश ऑफ एक्स फक्त थ्री इक्वेशनमध्ये मांडून टाकूया मायनस थ्री प्लस फाय एक्स मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री थ्री इकडे घेऊन या किंवा हे सगळं तिकडे घेऊन जा काय फरक पडतो ठीक आहे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल त्याचे फॅक्टर आहेत मला चला किती झाले सिक्स आणि वन नाही रे थ्री अँड टू इक्वेशन काय आलं क्वाड्रॅटिक एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स प्लस सिक्स लेस देन इक्वल टू झिरो बरोबर ना नाही याच्या रूट्स सिक्स आणि वन काय सांगितलं रे बाबा थ्री अँड टूच लागेल ना मग थ्री अँड टू प्लॉट केला नंबर लाईनवरती बरोबर आहे झिरो काय दाखवा नाही दाखवा काय फरक नाही पडत आहे ओके डिग्री काय ब्रॅकेटची वन पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह लेस दॅन इक्वल टू झिरो आहे म्हणजे काय झालं कुठला निगेटिव्ह रिजन पण इक्वल टू असल्यामुळे काय झालं स्क्वेअर ब्रॅकेट टू कॉमा थ्री बरोबर ना इक्वल टू असेल तेव्हा काय असतं इन्क्लूड होतात आणि जेव्हा नसेल तेव्हा ते राऊंड ब्रॅकेट लिहितो म्हणजे काय नॉट इन्क्लुडेड त्याच्यापेक्षा अगदी जवळ जाऊन थांबतो पण तो व्हॅल्यू नाही पण जेव्हा इथे इक्वल टू आहे ह्याचा अर्थ काय टू आणि थ्री दोन्ही आहेत हे झालं रे ठीक आहे टाईप टू लिहून टाका क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी इन्व्हॉल्विंग रिपीटेड लिनियर फॅक्टर्स इन्व्हॉल्विंग रिपीटेड लिनियर फॅक्टर्स ओके क्वेश्चन लिहून घ्या सॉल्व सॉल्व एक्स इंटू एक्स प्लस सिक्स एक्स प्लस टू होल ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस थ्री ग्रेटर दॅन झिरो ओके आता इथे काय रिपीटेड लिनियर फॅक्टर्स म्हणजे दिसत आहेत इथे दोन फॅक्टर सेम आहेत डायरेक्ट नंबर लाईन होती प्लॉट करून टाका ना झिरो मायनस सिक्स मायनस टू आणि थ्री चला केला झिरो त्याच्यानंतर काय काय मायनस सिक्स मायनस आता साइन्स प्लस थ्रीचा ब्रॅकेट मायनस हा प्लस हा
प्लस काय होणार? प्लस प्लस की प्लस मायनस? प्लस प्लस, कारण काय स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे इवन पॉवर आहे, साईन ॲज इट इज कॅरी होते, प्लस आणि हे मायनस. आता दिलेलं इक्वेशन काय? ग्रेटर दॅन झिरो, एक दोन आणि तीन, तीन रिजन आले, युनियन युनियन युनियन. थ्री टू इन्फिनिटी. ठीक आहे, झालं आज का भरपूर बऱ्यापैकी आपण कव्हर केले पॉईंट्स आज. ठीक आहे, ह्याचंच कंटिन्युएशन उद्या घेऊया. ज्यावेळी मॉड्युलस इन्व्हॉल्व असेल त्यावेळी काय करायचं आहे, किंवा टी बाय क्यू फॉर्म मध्ये असेल त्यावेळी काय करायचं आहे, या गोष्टी आपण उद्या डिस्कस करू शकतो. ठीक आहे, तोपर्यंत आजचं झालेलं सगळं रिवाइज करून यायचं. आणि याच्यावरचे काय तुमचे शीट्स आहेत तुमच्याकडे, एक्झाम्पल सोडवायला परत सुरू करायचं. ओके, चालेल, ठीक आहे, शुअर.